नशीब अर्थात भाग्य या नशिबाला प्रबळ बनवण्यासाठी अमावस्या तिथीला अनेक प्रकारचे उपाय करता येतात मित्रांनो तेवीस नोव्हेंबर बुधवारी कार्तिक अमावस्या आलेली आहे कार्तिक महिन्यातली ही अमावस्या अनेक अर्थांनी अतिशय महत्त्वाची आहे या अमावस्येच्या दिवशी आपण काही उपाय आवर्जून करा तुमचं जे नशीब आहे जे भाग्य आहे या भाग्याला प्रबळ बनवणारे हे उपाय आहेत विशेष करून ज्यांच्या जीवनामध्ये पितृदोष आहे कोणत्याही स्वरूपाचा ग्रह दोष आहे ज्यांना नशिबाची साथ मिळत नाही अशा लोकांनी हे उपाय आवर्जून करावेत तसं पाहिलं तर प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात वेगवेगळ्या समस्या असतात मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या समस्यांवरती आम्ही उपाय सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत तुमच्या जीवनामध्ये ज्या स्वरूपाच्या समस्या असतील त्यास अनुरूप असे उपाय आपण या कार्तिक अमावस्येस नक्की करा सुरुवात करूया ज्यांच्या जीवनामध्ये प्रगती होत नाहीये प्रगती करण्यासाठी तुम्ही धडपडत आहात मात्र प्रगती होत नाही यश मिळत नाही पुढे जाता येत नाही अशा वेळी या अमावस्येच्या दिवशी सायंकाळी सूर्यास्तासमय जेव्हा सूर्य मावळू लागेल आपल्या गावातील शिवालयात म्हणजेच महादेवांच्या मंदिरात आपण जा आणि त्या ठिकाणी एक कणकेचा दिवा आपल्या पित्रांच्या नावे आपण प्रज्वलित करा पित्र म्हणजे कोण तर आपल्या घरातील ज्या लोकांचा मृत्यू झालेला असतो असे लोक आपले पित्र असतात या पित्रांचं स्मरण करत या पित्रांची आठवण काढत एक तुपाचा दिवा कणकेच्या स्वरूपात आपण या शिवालयात महादेवांच्या मंदिरात नक्की प्रज्वलित करा शिवलिंगासमोर प्रज्वलित करा आणि महादेवांना प्रार्थना करा की आपल्या पित्रांच्या आत्म्यास शांती मिळू देत आपल्या पित्रांना सद्गती प्राप्त होऊ देत मित्रांनो याने मोठ्यात मोठे पितृदोष दूर होतात ग्रहदोष दूर होतात आणि पुढे जाण्यामध्ये ज्या अडचणी येत होत्या प्रगतीमध्ये जे अडथळे जे अडसर येत होते हे अडसर दूर होतात मनुष्याची प्रगती होऊ लागते केवळ या कार्तिकी के अमावस्येलाच नव्हे तर पुढे येणाऱ्या प्रत्येक अमावस्येला जर आपण हा उपाय रिपीट केला पुनरावृत्त जर केला तर जीवनामध्ये प्रगती नक्की साध्य होते मित्रांनो या दिवशी आपल्या घरामध्ये ज्या जे पीठ आहे गव्हाचं पीठ या गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी पिठीसाखर अर्थात साखर, अर्था साखर बारीक करून मिक्सरच्या साह्याने थोडीशी पिठीसाखर या पिठामध्ये टाकून आपण मुंग्यांना नक्की खाऊ खाला ज्या काळ्या मुंग्या असतात याने सुद्धा नशी बलवत्तर बनतं जे काही पापकर्म आपल्या हातून घडलेले असतात या पापकर्मातून आपल्याला मुक्ती मिळते आपल्या जवळपास कुठे जलाशय असेल तर जे मासे असतात या माशांना आपण कणकेचे गोळे खाऊ खाला ओम नमो भगवते वासुदेवाय या महामंत्राचा जपकृत हे कणकेचे गोळे आपण बनवा आणि या माशांना आपण खाऊ खाला यानेसुद्धा पापकर्मातून मुक्ती मिळते भाग्य नशी प्रबळ बनतं या दिवशी काळ्या कुत्र्याला तेल लावलेली मोहरीचं तेल लावलेली किंवा तूप लावलेली भाकरी किंवा चपाती आपण नक्की खाऊ याने यानेसुद्धा अनेक प्रकारचे ग्रहदोष विशेष करून जो शनीचा दोष आहे जी साडेसात तुमच्या मागे साडेसाती चालू आहे अडीच की म्हणजे ढैया चालू आहे महादशा अंतर्दशा चालू आहे प्रत्येक का कामामध्ये अड अडचणी येतात या गोष्टी याने दूर होतात आपल्या घरातला जो ईशान्य कोपरा आहे ईशान्य म्हणजे पूर्व दिशा आणि उत्तर दिशा या दोन दिशांच्या मधली जी दिशा आहे तिला ईशान्य असं म्हणतात ही ईशान्य दिशा ईश इश अर्थात ईश्वराची दिशा आहे देवतांची दिशा आहे या देवतांच्या दिशेला असणाऱ्या कोपऱ्यामध्ये साफसफाई करून आपण त्या ठिकाणी एक दिवा नक्की प्रज्वलित करा या दिव्याखाली एखादं आसन द्या आसन कसं देणार एखादी वाटी एखादी प्लेट एखादी ताटली किंवा एखाद्या फुलाच्या पाकळ्या काही पाणी त्या ठिकाणी ठेवा त्या दिव्याला आसन द्या आणि हा तुपाचा दिवा त्या ठिकाणी प्रज्वलित करा या दिव्याची वात ही जर लाल रंगाची असेल तर अतिशय उत्तम या दिव्याची ज्योत आपण ईशान्य दिशेकडे करायची आहे आणि हात जोडून ओम श्रीम श्रीम नमहाम श्रीमै ओम श्रीम श्रिय नमहा हा माता लक्ष्मीचा महालक्ष्मीचा महामंत्र आहे त्याचा जप करा मित्रांनो घरातून गरिबी निघून जाते माता लक्ष्मीचं घरामध्ये आगमन होत आपल्या जवळपास जर कुठे जलाशय असेल एखादी विहीर आहे तलाव आहे नदी आहे ओढा आहे तर या जलाशयाच्या काठी आपण पाच दिवे नक्की प्रज्वलित करा मित्रांनो ज्यांना जलाशयाजवळ जाणं शक्य होणार नाही हा उपाय सायंकाळी करायचा आहे त्यांनी आपल्याच घरामध्ये ज्या ठिकाणी पाण्याचा साठा आहे माठ असेल हंडा असेल किंवा तुमचं फिल्टर आहे त्या ठिकाणी एक दिवा नक्की प्रज्वलित करा आपल्या पित्रांच्या नावे हे सर्व दिवे पित्रांच्या नावे आपण प्रज्वलित करायची असतात अमावस्येच्या दिवशी मित्रांनो याने पित्र प्रसन्न होतात आणि पित्रांच्या कृपाशीर्वादाने जीवनामध्ये प्रगती होते यश मिळते अडलेली कामे मार्गी लागतात घरातल्या लोकांचे विवाह होत नाही आहेत मुलामुलींचे हे विवाह मार्गी लागतात मित्रांनो आजच्या दिवशी पितरांच्या नावे आपण भुकेल्या व्यक्तींना अन्नदान करा पशुपक्ष्यांना चारा पाणी या गोष्टी करू शकता अनेक लोकांच्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी असते परिणामी घरामध्ये अनेक प्रकारच्या समस्या किरकिरी उभ्या राहतात वादविवाद होतात लहान सहान गोष्टीवरून लोक भांडू लागतात अशा वेळी ही जी घरातली निगेटिव्ह एनर्जी आहे नकारात्मकता आहे नकारात्मक शक्ती आहे वास्तुदोष आहेत हे वास्तुदोष दूर करण्यासाठी आपण बेलाच्या झाडाला जी फळे लागतात बेलाचं झाड ज्या बेलाची पाणी महादेवास अत्यंत प्रिय असतात अशा बेलाच्या झाडाचं एक फळ घ्यायचं आहे त्यातील गर काढा आणि आतमध्ये थोडीशी कणिक थोडंसं पीठ मळा त्याची जी, जी कणिक आहे ती भाजा आणि ती या बेलाच्या फळामध्ये आपण भरायची आहे त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे आणि असं हे बेलाचं फळ आपल्या संपूर्ण घरामध्ये घरातील बेडरूम असेल किचन असेल गॅलरीज असतील या प्रत्येक घराच्या कोन्या कोप कान्या कोपऱ्यामध्ये हे फळ फिरवायचं आहे घरातील ज्या ज्या व्यक्तींना नजरदोष आहे किंवा ज्या ज्या व्यक्तींना समस्या आहे त्या व्यक्तींना या फळाचं स्पर्श करायला लावायचं आहे आणि त्यानंतर हे बेलाचं फळ कोणत्याही पिंपळाच्या झाडाखाली छोटासा खड्डा करून आपण त्यामध्ये गाडा त्यावरून माती टाकायला विसरू नका मित्रांनो घरातील मोठ्यात मोठा वास्तुदोष मोठ्यात मोठी निगेटिव्हिटी याने दूर होते हा उपाय आपण पितृदोष दूर करण्यासाठी आणि सोबतच सर्पदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी सुद्धा करू शकता मित्रांनो आजच्या दिवशी ज्यांच्या कुंडलीमध्ये एखादा ग्रह अशुभ स्थानी आहे अशुभ फळे देत आहे कोणताही ग्रह असू देत अशा लोकांनी सर्व ग्रहांना शांत करणारा नवग्रहांना प्रसन्न करवणारा नवग्रहस्तोत्राचा पाठ नक्की करा नवग्रहस्तोत्र आपण मोबाईलवर वगैरे तो लावू शकता केवळ श्रवण केलं तरीही चालेल सोबतच विष्णू सहस्त्रनामाचा पाठ अमावस्येच्या दिवशी जर आपण केला तर त्याने सुद्धा जे ग्रह अशुभ फळे देत आहेत तेच ग्रह शुभ फळे देऊ लागतात विष्णू विष्णूसहस्त्रनाम मोबाईलवरती लावू शकता ऐकू शकता ज्यांच्या पाठीमागे शनीचे दोष आहेत लक्षात घ्या शनी ही न्यायाची देवता आहे न्यायदेवता आहे तुमच्या हातून जर काही चुकीची कर्म घडली असतील तर त्याचं जे फळ आहे ते तुम्हाला शनिदेव नक्की प्रदान करतात अशावेळी शनीचा हा प्रकोप शांत करण्यासाठी शनीचा हा दोष कमी करण्यासाठी आपण एखाद्या मंदिरामध्ये दीपदान नक्की करा जसं मी शिवशंकरांच्या मंदिरात महादेवांच्या मंदिरात सांगितलं अगदी त्याचप्रकारे आपण एक देवा कोणत्याही मंदिरामध्ये प्रज्वलित करा हे शनीचे कोप दूर होतात ज्यांना जीवनामध्ये यश हवं आहे कीर्ती हवी आहे समाजामध्ये मान सन्मान हवा आहे अशा लोकांनी आजच्या दिवशी भगवान शिवशंकरांच्या महादेवांच्या मंदिरात जाऊन त्या ठिकाणी शिवलिंगाचा मधाने अभिषेक करावा अगदी एक चमचा दोन चमचा मध आपण शिवलिंगावरती ओम शिवाय या महामंत्राचा जप करत जर अर्पण केला तर मित्रांनो जीवनामध्ये यश प्राप्त होतं कीर्ती प्राप्त होते आजच्या दिवशी सायंकाळी गुरगरिबांना अन्नदान आपल्या पित्रांच्या नावे करायला विसरू नका ज्यांना शक्य असेल त्यांनी या अमावस्येच्या सकाळी एखाद्या कन्येला कन्या म्हणजे एक नऊ दहा वर्षांच्या आतली जी मुलगी आहे अशा कन्येला शर्करा मिस्त्रित दूध म्हणजेच साखर टाकलेलं दूध प्यायला द्यावं आणि ही कन्या प्रत्यक्ष माता लक्ष्मीचं स्वरूप आहे असं समजून तिचे चरण स्पर्श करावे तिचे आशीर्वाद घ्यावेत जर प्रत्येक अमावस्येस हा एक नियम आपण आपल्या वास्तूमध्ये जर करू लागलो या नियमाचं जर आपण पालन केलं तर त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि अशा घरामध्ये अन्नधान्य धनधान्याची कमतरता कधीच कमी पडत नाही मित्रांनो सूर्य आणि चंद्रांची युती होते तो दिवस म्हणजे अमावस्या जेव्हा ज्या रात्री सूर्यही नसतो आणि चंद्रही नसतो ती रात्र म्हणजे अमावस्येची रात्र आणि अशा दिवशी आपल्या घरात जर आपणास मोठ्या प्रमाणात लाभ प्राप्त करायचा आहे एखादी गोष्ट एखादं फार मोठं काम व्हावं अशी तुमची मनोमन इच्छा आहे एखादी मोठी इच्छा जर तुम्हाला पूर्ण करायची आहे तर त्यासाठी एक दिव्य अशा प्रकारचा प्रयोग सांगतो आहे आपण या अमावस्येच्या रात्री एका मातीच्या भांड्यामध्ये थोडेसे काळे तीळ आणि थोडेसे काळे उडीद उडदाची डाळ नव्हे अखंड असणारे काळे उडीद हे एका मातीच्या भांड्यामध्ये ठेवावेत आणि हे भांड रात्रभर आपल्याच घरामध्ये अगदी कोणत्याही कोपऱ्यामध्ये आपण ठेवून द्या आणि दुसऱ्या दिवशी अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी सकाळी कोणत्याही झाडाखाली हे मातीचं भांड आपण ठेवून या मित्रांनो मोठ्यात मोठी इच्छा याने पूर्ण होते तुम्हाला जे काम पूर्ण व्हावं असं वाटतं त्या कामाचा संकल्प करत की हे काम पूर्ण होण्यासाठी हा उपाय मी करतो आहे अशी मनोमन इच्छा धरत जर आपण हा उपाय केला तर फार मोठा लाभ याने प्राप्त होतो अमावस्येच्या रात्री लिंबाचे सुद्धा अनेक तांत्रिक प्रयोग केले जातात जर तुम्हाला नोकरी मिळत नसेल जॉब मिळत नसेल कामधंदा मिळत नसेल तर अशावेळी अशा बेरोजगार व्यक्तींनी नोकरी प्राप्तीसाठी जॉब प्राप्तीसाठी एक लिंबाचा प्रयोग नक्की करावा यासाठी एक लिंबू आपण घ्यावं अमावस्येच्या सकाळी आणि ते व्यवस्थित साफ करून स्वच्छ करून आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यावं आणि जेव्हा सायंकाळ होईल सूर्यास्त होईल हेच लिंबू त्या ठिकाणाहून उचलावं आणि स्वतःच्या डोक्यावरून सात वेळा वारावं वारणे म्हणजे काय तर ज्या प्रकारे आपण नजर उतरवतो त्या प्रकारे हे लिंबू सात वेळा त्या बेरोजगार व्यक्तीने स्वतःच्या डोक्यावरून किंवा इतर व्यक्तींनी त्या बेरोजगार व्यक्तीच्या डोक्यावरून ते सात वेळा वारायचं आहे आणि त्यानंतर या लिंबाचे चार तुकडे करून जवळपासच्या चौकात जाऊन चौक म्हणजे काय ज्या ठिकाणी चार रस्ते एकत्र येतात चार रस्ते फुटतात ती जागा त्या चौकामध्ये जाऊन चारही दिशांना हे चार तुकडे फेकायचे आहेत लक्षात घ्या ज्या चार दिशा आहेत पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर या चारही दिशांना हे तुकडे आपण फेकून द्या हा छोटासा उपाय या बेरोजगार व्यक्तीच्या जीवनात जॉब प्राप्तीमध्ये नोकरी प्राप्तीमध्ये ज्या काही अडचणी आहेत जे काही अडसर आहेत हे अडसर दूर करतो या अडचणी दूर करतो आणि मग जॉब प्राप्तीचे मार्ग खुले होतात मित्रांनो जे जे उपाय मी या कार्तिक अमावस्येच्या दिवशी करायला सांगतो आहे हे उपाय करताना लक्षात घ्या कोणत्याही स्वरूपात मजरापान अर्थात दारूपासून आपण लांब राहायचं आहे कोणत्याही प्रकारचं व्यसन या दिवशी करता कामा नये आणि मित्रांनो शेवटचा उपाय ज्यांच्या जीवनामध्ये शत्रू फार वाढलेले आहेत एखादी व्यक्ती नाहक विनाकारण त्रास देते अशी जी शत्रू आहे जी दुश्मन आहे या शत्रूला बर्बाद करण्यासाठी अत्यंत साधा सोपा उपाय एक भाकरी किंवा चपाती आपण घ्यायची आहे हा उपाय आपण सायंकाळी सूर्यास्तानंतर केला तर तो अतिउत्तम राहील एक भाकरी किंवा चपाती त्यावरती मोहरीचं तेल आपण थोडस लावा आणि आपल्या शत्रूचं नाव आपण घ्यायचं आहे आणि आपल्या शत्रूचं नाव घेत एखाद्या काळ्या कुत्र्याला आपण ही भाकरी खाऊ घाला एका शत्रूसाठी एका वेळी उपाय करता येतो एकापेक्षा जास्त शत्रू असतील तर आपण हाच उपाय त्याच अमावस्येच्या रात्री रिपीट करू शकता एकापेक्षा जास्त भाकरी बनवून हा उपाय आपल्याला करता येतो काळ्या कुत्र्याला ज्याच्यावरती एखादा तरी काळा ठिपका असेल तर असाही कुत्रा त्यामध्ये चालतो अशा काळ्या कुत्र्याला आपण ही भाकरी खाऊ घाला अमावस्येच्या रात्री किल्ला हा उपाय आपल्या शत्रूला त्याचं जे बळ आहे ते बळ त्याच्यापासून जा हिरवलं जातं तर मित्रांनो कार्तिक अमावस्ये आहे आणि या अमावस्येच्या दिवशी असे हे अनेक प्रकारचे उपाय आपल्या जीवनात ज्या स्वरूपाची समस्या असेल त्याच अनुरूप आपण नक्की करा कॉमेंटमध्ये आपल्या आवडत्या देवी देवतेचं नाव लिहा या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या ओनली मराठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद ओम नमो नारायणा